दोन डोस झालेले आहेत त्यांच्यासाठी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात येईल व क्यू आर कोड आजपासून देण्यात येईल हे सांगितले होते. प्रत्येक रेल्वे स्थानकावर क्यू आर कोड देण्यात येतोय, परंतु वसई विरार मध्ये लसीकरण केंद्र बंद असल्याने लोकांचे हाल होत आहेत. लसच मिळत नसेल तर रेल्वेने प्रवास कसा करणार? आपण जाणून घेऊयात लोकांच्यावर काय समस्या आहे. ॲक्च्युली वसई विरार नालासोपारा आहे या ठिकाणी लसीकरण केंद्र बंद असल्यामुळे लोकांना लस घेण्यासाठी मुबलक असा वेळ टाईम दिला जातो, पण त्या वेळेमध्ये लसीकरण केंद्र बंद असल्यामुळे लोक डोस घेऊ शकत नाही. आणि लोक रात्री तीन वाजल्यापासून नंबर लावतात आणि सकाळी 10 वाजता सांगण्यात येतं की डोसचा साठा संपलेला आहे, त्यामुळे तुम्ही उद्या या किंवा तुम्हाला कॉल केला जाईल असं लोकांना सांगण्यात येतं. यावर काय केलं पाहिजे? यावर नगरपालिकेने किंवा सरकारने लसीचा साठा जास्तीत जास्त लोकांना मिळेल याची सोय केली पाहिजे. नगरपालिकेने किंवा सरकारने लसीचा साठा जास्तीत जास्त सोय केली पाहिजे असं नागरिकांचं म्हणणं आहे. वेदिका मंगेला, सिंधुप्रभात, नालासोपारा.